नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आज 7 जानेवारी आणि 7 जानेवारीला आरोग्य विभागाची घटकाची भरती येणार होती। तर 7 जानेवारी असून सुद्धा कुठल्याही प्रकारची भरती आलेली नाहीये। पण मित्रांनो, याबाबत एक पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, ते संपूर्ण पत्रक आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, विसरू नका। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मित्रांनो, 6 जानेवारीला पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। विषय बघा, माहे मार्च 2019 मेगा भरती जाहिरातीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित पदभरती संबंधाने परीक्षेच्या आयोजनाकरिता कंपनीची निवड करणे। तर मित्रांनो, हे जे पत्रक काढण्यात आलेलं आहे, तुमची जी आरोग्य विभागाची परीक्षा होणार आहे ती कोणती कंपनी घेणार आहे या संदर्भातलं हे पत्रक काढण्यात आलेलं आहे। तुम्ही यामध्ये पाहू शकता, जिल्हा परिषद अंतर्गत घटकमधील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, पुरुष आरोग्य सेविका, महिला आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माता अधिकारी व परीक्षा तंत्रज्ञ या 5 सवर्गातील पदभरती करण्याकरिता परीक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, अगोदरच वेळापत्रक निश्चित करण्यात आलेलं होतं, बघा। त्या अनुषंगाने TCS IOEN म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याशी दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परीक्षेच्या नियोजना संबंधात झालेले चर्चेनुसार खालील प्रमाणे मुद्दे निदर्शनात आलेले आहे। तर या TCS कंपनीबाबत चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमध्ये काय काय सांगण्यात आलेलं बघा। अ, बघा, कंपनीकडे संपूर्ण महाराष्ट्र उपलब्ध सेंटरनुसार एका शिफ्टमध्ये जास्तीत जास्त 7,500 ते 8,000 उमेदवाराची परीक्षा घेण्याची क्षमता आहे। एका शिफ्टमध्ये फक्त 8,000 विद्यार्थी परीक्षेत हे घेऊ शकतात। त्यानुसार एका दिवशी जास्तीत जास्त 3 शिफ्टमध्ये 24,000 उमेदवाराची परीक्षा घेता येईल। म्हणजे जर तुमची मित्रांना परीक्षा झाली तर एका दिवशी 24,000 विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकते, पण ते पण 3 शिफ्टमध्ये, ठीक आहे। या कंपनीसोबत करार झाला, कमीत कमी 6 ते 6 आठवड्याचा कालावधी लागेल संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात व्हायला। बघा, का महत्त्वाचं आहे, पदभरती प्रक्रियेअंतर्गत परीक्षेच्या आयोजनासंबंधात करार झाल्यास परीक्षेच्या आयोजनाकरिता किमान 90 दिवसाचा कालावधी लागेल। ही बघा, उपरोक्त बाबीचा विचार करता शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दिलेल्या वेळापत्रकानुसार एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पदभरती परीक्षा घेणे शक्य नाही आहे। तर मित्रांनो, जे आपण वेळापत्रक पाहिलेलं अगोदर, या वेळापत्रकानुसार एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा घेणे शक्य नाही आहे। म्हणजे हे परीक्षा मित्रांनो शिफ्टनुसार होणार आहे आणि वेगवेगळ्या तारखेला होणार आहे, असं हे TCS कंपनीचं मत आहे। दुसरी कंपनी आहे मित्रांनो IBPS, तर 16 डिसेंबर 2022 व 27 डिसेंबर 2022 चे ईमेल अन्वय परीक्षेच्या नियोजनाबाबत यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार खालीलप्रमाणे मुद्दे निर्देशनात आले। तर मित्र, या कंपनीने आपली प्रतिक्रिया सांगितलेली आहे की परीक्षा ते कशा प्रकारची घेईल। तर बघा, अ, बघा, IBPS कंपनी, बघा, कंपनीकडे संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध सेंटरनुसार एक शिफ्टमध्ये जास्तीत जास्त 10,000 ते 15,000 उमेदवाराची परीक्षा घेण्याची क्षमता आहे। तर मित्रांनो, एका दिवसात जास्तीत जास्त 15,000 उमेदवाराची परीक्षा ते घेऊ शकतात IBPS कंपनी जर परीक्षा घेतली तर। क, बघा, उपरोक्त बाबीचा विचार करता शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दिलेल्या वेळापत्रकानुसारच एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पदभरती परीक्षा घेणे शक्य नाही। तर IBPS कंपनीचं पण असं म्हणणं आहे की एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा घेणे शक्य नाही आहे, पण ही परीक्षा मित्रांनो शिफ्टनुसारच होणार आहे। तर या दोन कंपनीसोबत करार झाला तर आणि वेगवेगळ्या तारखेला होणार आहे। तर पहा मित्रांनो, हे वेळापत्रक आहे, त्या वेळापत्रकानुसार ही भरती होणे आता शक्य नाही आहे। तर मित्रांनो, हे जुनं वेळापत्रक आहे की या वेळापत्रकानुसार ही भरती आतापर्यंत यायला पाहिजे होते, ठीक आहे। पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे 1 ते 7 जानेवारी, मग 7 जानेवारी आहे आणि आजपर्यंत आरोग्य सेवकची जाहिरात आलेली नाही आहे। पण तुमची जी परीक्षा होणार होती ते 25 मार्च ते 26 मार्च दरम्यान होणार होती, तर जानेवारीमध्ये जाहिरात आले तर तुमची परीक्षा ही एप्रिल किंवा मेच्या सुरुवातीला होऊ शकते, ठीक आहे। एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात तुमची परीक्षा होऊ शकते, कारण त्यांनी 90 दिवसाचा कालावधी मागितलेला आहे परीक्षेचं संपूर्ण नियोजन करण्यासाठी। दोनपैकी कुठल्या एका कंपनीसोबत करार झाला तर जाहिरात यायला मित्रांनो कमीत कमी 15 दिवस लागू शकतो, म्हणजे जानेवारीच्या शेवटी हे जाहिरात येऊ शकते। समजा 20 ते 25 जानेवारीच्या दरम्यान जर जाहिरात आले तर तुमची परीक्षा ही एप्रिलच्या शेवटी होण्याची शक्यता आहे। तर याबाबत काही आणखी अपडेट आले त्यावर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच, त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।